थेट जाऊया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या माध्यमांशी बोलतात. आणि जनतेची माफी मागा. दरवेळेला जनतेला गुमराह करण्याची सुपारी घेतली का? कारण ज्या पद्धतीने घडल्यानंतर मी स्वतः आयुक्तांशी बोलले, मुख्यमंत्र्यांशी बोलले की बरोबर आहे, आम्हालाही वाटलं की सिरियस बाब आहे, निष्काळजीपणा करून चालणार नाही. ज्या पद्धतीने आपल्याला COVID-19 कोरोनाला सामोरं जावं लागलं, डेल्टाला सामोरं जावं लागलं, आता ओमायक्रॉन, ह्या सगळ्याला सामोरं जात असताना सामान्य नागरिकापासून ते अगदी उच्च भ्रू नागरिकांपर्यंत कोणी बाधित होऊ नये याच्यासाठी गव्हर्नमेंट, स्वतः केंद्र, आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी याबाबत कायम सतर्क सगळ्या राज्यांना करत असतात. मग मला आश्चर्य वाटतं ह्या हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र एका पटलावर आहे, कर्नाटकसुद्धा ह्या हिंदुस्थानच्या पटलावर आहे, मग प्रत्येकाला वेगवेगळे न्याय का देत आहे? आणि माझा सवाल आहे आशिष शेलारडा, तुम्हीच म्हटलंय ना की कोणीतरी मंत्री महोदय त्या ह्याच्यामध्ये उपस्थित होते, आता ते सिद्ध करा. आई भवानीचा गजर म्हणजे म्हाडा TET पाठोपाठ आता पोलीस भरती सुद्धा संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे. GS सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉक्टर प्रितेश देशमुखच्या घरातून पोलीस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. 2019 ते 2021 पोलीस भरती परीक्षेतील 3 विद्यार्थ्यांची ओळखपत्र पुणे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्याआधी प्रितेश देशमुखच्याच घरी TET परीक्षेतल्या अपात्र विद्यार्थ्यांची ओळखपत्र आणि हॉल तिकीट सापडलेली होती. आरोग्य विभागाचा पेपर फोडणारेच म्हाडा पेपरफुटीचे सूत्रधार असल्याचं आता उघड झालंय. आणि या पेपरफुटी प्रकरणामध्ये अटक केलेल्या क्लास चालकांनी म्हाडाच्या परीक्षार्थ्यांना पास करून देण्यासाठी चक्क एक रेट कार्ड तयार केलेलं होतं. यामध्ये प्रत्येक पदासाठी वेगळा रेट निश्चित करण्यात आलेला होता. म्हाडा पेपरफुटी प्रकरणामध्ये अटक केलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये 23 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. डॉक्टर प्रितेश देशमुख, अंकुश हरकळ आणि संतोष हरकळ अशी या आरोपींची नावं आहेत. प्रितेश देशमुखच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयाच्या झडतीमध्ये 23 हार्ड डिस्क, 1 फ्लॉपी डिस्क आणि 41 CD तसंच इतर कागदपत्रं सापडलेली आहेत. राज्यामध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण आता वाढू लागलंय. गेल्या 10 महिन्यात 1.5 लाख मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. 11 ते 20 वयोगटातल्या मुलांना बाधा होण्याचं प्रमाण 7.46% गेले. लवकरात लवकर मुलांचं लसीकरण सुरू करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वर्षाअखेरपर्यंत राज्यात पहिला डोस 100% नागरिकांना देण्याचं उद्दिष्ट शक्यच नाहीये अशी सध्याची स्थिती आहे. केवळ 4 जिल्ह्यांमध्ये 100% पहिला डोस देण्याचं लक्ष गाठलं जाण्याची शक्यता आहे. 22 जिल्ह्यांची कामगिरी अजूनही सरासरीहून कमीच आहे. केवळ मुंबई आणि पुण्यामध्ये सध्या 100%हून अधिक पहिला डोस देण्यात आलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे